कर्नाटकातील मोन्ने चामराजनगरातील उडुंपी कुंडापूर रोडवरून जात असताना महिलेला एका महिलेला वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत ती महिला गंभीर जखमी झाली. यावेळी याच वेळी दौऱ्यावर असणारे कर्नाटकाचे आरोग्य मंत्री श्री रामलू यांच्या गाडीतून जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले आहेत. पाहूयात त्या महिलेला उपचारासाठी चक्क कर्नाटकाचे आरोग्य मंत्री श्री रामलू यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून उतरून त्या जखमी महिलेला तातडीनं घटनास्थळावरून पुढील उपचारासाठी रुग्णालयात स्वतःच्या वाहनातून पाठवले आहे. आरोग्य मंत्री श्री रामलू म्हणाले की माणुसकी सारखेच काही नाही. आज हजारो लोक अपघातस्थळी दाखल झाले होते. या अपघातस्थळी रुग्णवाहिका येण्यासाठी कॉल करतात आणि ते येण्याची प्रतीक्षा करतात, पण मानवी जीवन अनमोल आहे. जवळपास रुग्णालय असल्यास रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता कोणत्याही किंवा स्वतःच्या गाडीतून नेणे हा मानवतेचा धर्म आहे. जर हे सर्व केले तर हजारो लोकांचे जीव वाचवू शकतात, असेही कर्नाटकाचे आरोग्य मंत्री श्री रामलू यांनी सांगितले आहे.